कोथळीगड या किल्ल्यावर आम्ही आलेलो आहोत. याला पेठचा किल्ला असे म्हणतात. आता समोर जो दिसतंय हे अगदी फिकट दिसतंय, पदरगड आहे आणि याच्या आजूबाजूची सगळी डोंगर रांग आहे. मागं भीमाशंकरची रांग आहे आणि या इकडं सगळं हा एक कडेलोट आहे. इथला इथं हा दगड आहे एक मोठा आणि इथं खाली पूर्ण अशी खोल दरी आहे. इथं लोकांना शिक्षा द्यायची कडेलोटाची. आणि इकडं जी दिसते ही नील मिडल होल ज्याला म्हणतात किंवा रामगड म्हणतात. इकडे ही सगळी उंचच्या उंच अशी रांग आहे सगळी डोंगराची. हा सगळा किल्ल्याचा भाग आहे कोथळीगडचा. आणि कोथळीगडच्या टॉपवर यायला आम्हाला साधारण अगदी आरामात आलो तरी एक तास लागला. पायऱ्या खड्या आहेत एकदम, कारण दम लागतो. पहिला टप्पा आम्ही 20 मिनिटात पार केला आणि त्याच्या पुढचा जो होता पायऱ्यांचा त्याला आम्हाला परत 20 मिनिटं लागले. मध्ये मस्त कोरीव काम असलेले मंदिर आहेत भैरवाचे वगैरे. आणि वरती आल्यानंतर एक छोटं टाकं आहे, प्यायचं पाणी नाही आहे पण खाली पाणी आहे. साधारण